मित्रांनो नमस्कार. जर तुम्ही शेळीपालन करताय ना अजूनपर्यंत जर तुतीची लागवड केली नसेल तर तुतीची लागवड जरूर करा. शेळीपालनामधील जे 52 प्रकारची वनस्पती आहेत त्यामध्ये तुतीचा समावेश आहे. तुती ही सर्वात महत्त्वाची आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चारा उत्पादन करणारी ही वनस्पती आहे. तर मित्रांनो ही एकदा जर लावली तर तुम्हाला 10 ते 12 वर्षापर्यंत 7 ते 8 वर्षाचे 10 ते 12 काही सुद्धा अडचण नाही. तर बुडकं कटिंगला येतात, बुडक्याच्या पुढे कटिंग करायची, कटिंग केल्याच्या नंतर ते वाढत राहते. आणि मित्रांनो याचा पाला तुम्ही रेशीम उद्योगासाठी सुद्धा वापरू शकताय, शेळ्यांसाठी सुद्धा वापरू शकताय, गुरांच्या कुपीत सुद्धा घालू शकताय, गाया म्हशी सुद्धा याचा पाला खातात. तर मित्रांनो अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्ही जर रेशीम उद्योग करत असाल तर अतिशय चांगलं विहन प्रतिची मोठ्या पानाची तुती तुम्ही लागवड करू शकता. एकदा जर तुती लावली तर 3.5 ते 4 महिन्यात तुती कटिंगला येते आणि तिथून पुढं त्याचं म्हणजे पाला येतो, तिथून पुढं ग्रो होत जातो. जर पहिल्या वर्षी कमी उत्पादन जरा निघतं, पुढल्या वर्षापासून बुडका मोठा झाल्यानंतर अतिशय चांगल्या आणि मोठ्या उत्पादन निघू शकतं. तुम्ही कितीही शेळ्या जरी असतील तर तुम्ही शेळ्या त्यात मोकळ्या जरी सोडल्या किंवा जर कुणी मुक्त पद्धतीने करते त्यातनं फिरवूनसुद्धा आणू शकताय, काही झाडांना होत नाही. तर मित्रांनो अशा क्वालिटीचं तुतीचं सुद्धा बियाणं कदम एग्रोफार्म सातारा यांच्याकडे मिळत असतं. तर कुणाला बियाणं हवं असेल तर संपर्क जरूर करा. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, कुरिअरच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, आम्ही इकडं आंध्र प्रदेश, ओडिसा या राज्यातसुद्धा तुतीचं बियाणं इकडून पाठवलेलं आहे. जर कुणाला तुती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचा चारा, मेथीगा, दसरे, शेवरी, सुबाबळ, हदगा या प्रतीचा चारासुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. तर मित्रांनो कसे वाटलं व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो जरूर करा.